दिवाळी सणाला चीनची भारतीय बाजारपेठेवर खास नजर असते, कारण दिवाळीशी चीनचा संबंध नसला तरी दिवाळीच्या दिव्यांपासून ते कंदील लाइटिंगपर्यंत अनेक चीनी वस्तू भारतीय बाजारपेठेत दरवर्षी यायच्या, त्यामुळे चीनला खोऱ्यानं पैसा मिळायचा. पण कोरोना संकटानंतर भारतानंही चीनवर लक्ष्मी बॉम्ब फोडायला, कसा ते पाहूया. भारतात चीनी मालाची आयात बंद. ड्रॅगनला 50,000 कोटींचा फटका. दिवाळी आधीच निघालं चीनचं दिवाळं. दिवाळीत यंदा भारत जेव्हा रोषणाईनं झगमगेल तेव्हा चीनचं दिवाळं वाजलेलं असेल, कारण कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटनं चीनी मालावर बहिष्कार घालण्याचं आवाहन व्यापाऱ्यांना केलं होतं. त्याला व्यापाऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. व्यापाऱ्यांनी नकार दिल्यानं दिवाळीत चीनी मालाची आयात बंद झाली, त्यामुळे चीनचं 50,000 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रक्षाबंधनापासून पुढचे 5 महिने चीनमधून जवळपास 70,000 कोटींचा माल आयात होतो. मात्र यंदा देशातल्या 20 शहरांमधल्या व्यापाऱ्यांनी दिवे, फटाके आणि इतर वस्तूंची ऑर्डर चीनला दिलीच नाही. दिवाळी खरेदीमधून तब्बल 2,00,000 कोटींच्या उलाढालीचा अंदाज आहे. हा सगळा फायदा चीनला न होता आपल्याच देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. इंडियन माल आपण खूप चांगल्या पद्धतीने विकू शकतोय. प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफकोर्स चायना ज्या पद्धतीने प्रोडक्शन करत होती त्याप्रमाणे आपल्याला थोडं वेळ लागेल, पण ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला मार्ग मिळणारच आहे. आज न उद्या कम्प्लीट मेक इन इंडिया हा सक्सेसफुल होणार असं दिसतच आहे. चीनचं दिवाळं वाजण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे भारतीयांनी स्वदेशी मालाला पसंती देत चीनी मालाकडे पाठ फिरवली आहे. चीननंच कोरोना पसरवल्याचा रागही भारतीयांच्या मनात आहे. इंडियन प्रोडक्ट्स मैं ज़्यादा पसंद करती हूँ. जब भी हम शॉपिंग के लिए जाते हैं तो हम इंडियन प्रोडक्ट्स ही देखते हैं. मोस्टली मैं चेक करती हूँ मेड इन इंडिया है या नहीं है और फिर हम उसी को ही खरीदते हैं. आपली बघा ती जबाबदारी आहे जे आपण त्यांना बॅन करायला हवं. जर आपण बॅन नाही करत ऑब्व्हियसली आपली करन्सी आहे ती सुद्धा खाली चालत चालते. त्यामुळं मी तर प्रेफर करेल की आपण मेड इन इंडिया यूज करायला पाहिजे. दिवाळीच्या काळात ड्रॅगन भारतीय बाजारपेठेत जोरदार हातपाय पसरायचा आणि रगड कमाई करून चीन मालामाल व्हायचा. पण यंदाच्या दिवाळीत चीनला चांगला झटका मिळालाय. रुचा वझेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.